मराठी शाळा पहिल्यासारख्या राहिल्या नाहीयेत असं आपण हल्ली सहज बोलून जातो. यात सगळ्यात जास्त टार्गेटवर असतात ते शिक्षक. शिक्षक आता मन लावून शिकवत नाहीत, त्यात सरकारी शिक्षक म्हटलं की चिक्कार पगार घेऊन पोरं वाऱ्यावर सोडून देतात अशी आपली नेहमीची ओरड झालीय. पण ही झाली नाण्याची एक बाजू. दुसरीकडे याच शिक्षकांना पोरांना शिकवायचं सोडून इतकी खूप सारी कामं करावी लागतात आणि ती त्यांच्यावर बंधनकारक असतात. नक्की ही कामं कोणती असतात आणि राज्यातील शिक्षक यात कसे होरपळून चाललेत हेच आज थोडंसं सविस्तर समजावून घेऊयात. नमस्कार, मी मयुरी आणि तुम्ही पाहत आहे साधं सोपं. अलीकडच्या काळात विविध पदावरील अधिकाऱ्यांनी आदेश काढत शिक्षकांना काही कामं नेमली आहेत. जळगावातल्या तहसीलदारांनी प्राथमिक शिक्षकांना पिकं पाहण्याची कामं दिली आहेत. गौरी गणपतीसाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांच्या स्वागतासाठी याच प्राथमिक शिक्षकांनी उपस्थित राहावे असा आदेश राजपूरच्या तहसीलदारांनी दिला. ही आहेत त्यातली काही ठळक उदाहरणं. त्यामुळे शिक्षकांना कराव्या लागणाऱ्या शाळाबाह्य कामांच्या मुद्द्यानं पुन्हा एकदा डोकं वर काढलंय. या कामांच्या यादीवर एक वार थोडक्यात नजर टाकूयात. नंबर एक, विविध उपक्रम आणि सर्वेक्षणे. सर्व क्रांतिकारक महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथी निमित्त शाळांमध्ये वेगवेगळे कार्यक्रम साजरे करणं, स्वच्छता अभियान राबवणं, दारिद्र्य रेषेखाली लोकांचे सर्वेक्षण करणं आणि शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करून त्यांना शाळेत दाखल करून शाळेच्या प्रवाहात आणण्याची जबाबदारी या शिक्षकांना पार पाडावी लागते. तसंच निवडणुका तोंडावर आल्या की मग पंचायत समितीची निवडणूक, जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा निवडणुकीत प्रशिक्षणाला हजर राहणं आणि निवडणुकीचे कामकाज करून मतदारांच्या याद्या तयार करणं असा सगळा सोपस्कार याच शिक्षकांकडून करून घेतला जातो. नंबर दोन, आरोग्याबाबतची कामं. प्रत्येक मुलाची आरोग्य तपासणी करून घेणं, रुबेला गोवर लसीकरणाच्या नियोजनाची जबाबदारी, तंबाखू मुक्त शाळांच्या नोंदी ठेवणं, रक्तवाढीसाठी लोहयुक्त गोळ्यांचे वाटप करण्याची कामंही याच शिक्षकांना करावी लागतात. त्यामुळे वर्गात पोरांना शिकवायचं सोडून निम्मी अर्धी डॉक्टरची कामंही हे मास्तरच करत असतात. नंबर तीन, प्रशिक्षण आणि इतर उपक्रम. राज्यातील शिक्षक सर्वात जास्त कशाने जर बेजार होत असतील तर ते म्हणजे प्रशिक्षणानं. प्रत्येक विषयाची केंद्र ते जिल्हा राज्य स्तरापर्यंतच्या प्रशिक्षणांना या शिक्षकांना हजेरी लावावी लागते. जिल्हास्तरीय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव, महिला मेळावा, बाल आनंद मेळावा, सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन आणि विद्यार्थ्यांसाठी सहलीचं आयोजन व नियोजन करण्याची जबाबदारी या मास्तरांनाच पार पाडावी लागते. नंबर चार, फाईल्सचा भडीमार. आता जाता जाता फाईल्सवर नजर मारूयात. प्रत्येक शिष्यवृत्तीचे स्वतंत्र फाईल, पगारपत्रक फाईल, शालेय पोषक आहार फाईल, प्रत्येक हेडवाईज कॅशबुकच्या खर्चाच्या पावत्यांचे स्वतंत्र फाईल्स, आवक फाईल, जावक फाईल, TC फाईल, जन्मतारीख दाखले फाईल, रजा फाईल, ऑर्डर फाईल अशा ढीगभर फाईल्स याच गुरुजींना सांभाळायच्या असतात आणि याचं व्यवस्थित रेकॉर्डिंग देखील मेंटेन ठेवायचं असतं. तर अशी आहेत काही आमच्या नजरेत पडलेली शिक्षकांना करावी लागणारी शाळाबाह्य कामं. त्यामुळे शिक्षकांना नावं ठेवण्याच्या आधी नाण्याची ही दुसरी बाजूही तुमच्या लक्षात यावी एवढ्यासाठीच काय तो या व्हिडिओचा खटाटो. तेव्हा तुम्हाला आमचा हा व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओंसाठी TOD मराठीला सबस्क्राईब जरूर करा.